राज्याचा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने महिला, वारकरी, युवक, शेतकरी यांचा सन्मान करून त्यांना मोठे बळ देणार आहे. 1,00,000 कोटींच्या योजनांचा समावेश असलेला हा क्रांतिकारी अर्थसंकल्प दुर्बल, गोरगरीब, शेतकरी आणि युवकांचे भविष्य उज्ज्वल करणारा असून महाराष्ट्राला नवी दिशा देणाऱ्या निर्धाराचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देत सरकारचे अभिनंदन आणि आभार व्यक्त केले. भाजपच्या पनवेल तालुका आणि शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी यांच्यासह पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाच्या विकासासाठी अनेक योजना अंमलात आणत देशाला सक्षम केले. त्याचप्रमाणे आता तिसऱ्या पर्वातही काम सुरू आहे. त्याच धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहे. राज्याचे वित्त आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पातून महिला, ज्येष्ठ, युवा, शेतकरी, दुर्बल घटकांसाठी विविध योजना सादर करतानाच पायाभूत सुविधा आणि अन्य क्षेत्रातील महत्त्वाच्या योजना मांडत राज्याच्या विकासावर भर दिला असून या महत्त्वपूर्ण अर्थसंकल्पातून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले. या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांनी जो अर्थसंकल्प मांडला, हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थानं क्रांतिकारी असं त्याचं वर्णन करता येईल अशा पद्धतीचा अर्थसंकल्प आहे. आणि त्याबद्दल या अर्थसंकल्पाचं स्वागत करण्यासाठी आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांचं आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचं याबद्दल मनापासून आभार मानण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी म्हणून आज आपल्या सर्वांशी आम्ही हा संवाद साधत आहोत. खरं तर या राज्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीचे मुख्यमंत्री झालेले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे अर्थमंत्री झालेले आहेत, पण आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य हे प्रगतीकडे जात असताना आपल्या सगळ्यांच्या समोर प्रेसनोट दिलेलीच आहे. पण आपण जर पाहिलं संपूर्ण राज्याचं आज देशाच्या अर्थव्यवस्थेमधलं कॉन्ट्रीब्युशन हे वाढत चाललेलं आहे. गेल्या 2 वर्षामध्ये सलग एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यापासून या देशामधल्या सगळ्यात जास्त या उद्योग आकर्षित करणारं राज्य म्हणून महाराष्ट्राची या ठिकाणी दुसऱ्यांदा नोंद झालेली आहे संपूर्ण देशामध्ये. आणि हा काही सरकारचा अहवाल नाही आहे, हा वेगवेगळ्या निष्पक्ष अशा पद्धतीच्या पाहणी करणाऱ्या संस्थांचा अहवाल. या उद्योग वाढीच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारमध्ये रोजगाराच्या संधी वाढत आहेत. या उद्योगांच्या वाढीमुळं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं GST कलेक्शन वाढतं. संपूर्ण देशभरामध्ये जे GST कलेक्शन होतं त्याच्यातलं 16% कलेक्शन एकट्या महाराष्ट्रात होतं. याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्र हा देशाला ताकद पुरवणारं राज्य म्हणून आता शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रकर्षानं या ठिकाणी जोमानं महाराष्ट्राची वाटचाल होताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो. वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योग, वेगवेगळ्या पद्धतीच्या MIDC प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू होत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीच्या समाज घटकांना पुढे येण्याच्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राची वेगानं प्रगतीकडे वाटचाल होते. आणि त्यामुळंच एकीकडे GST वाढलेलं अनुदान असेल त्याचं महाराष्ट्राला मिळणारा परतावा आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे टॅक्सेस आहेत त्याच्यातून मिळणारा परतावा आहे. याच्या माध्यमातून राज्य सरकारनं जो अर्थसंकल्प मार्चमध्ये जाहीर करता आला नाही, आता हा अतिरिक्त अर्थसंकल्प हा आता 28 जून रोजी मांडला माननीय अजितदादांनी. आता त्याच्यावर या सभागृहामध्ये या आठवड्यामध्ये चर्चा सुरू होईल. तर या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी असेल, त्याचबरोबरीनं युवक असेल, महिला असतील, यांच्यासाठी सर्वसामान्य प्रत्येक स्तरामधल्या महाराष्ट्रातल्या माणसासाठी एक अतिशय उपयुक्त आणि मी मगाशी म्हणालो तसा क्रांतिकारी अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प आहे.